पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे पायल रेसिपीज मध्ये. तर आज आपण बघणार आहोत मस्त असा नाशिक स्पेशल उलटा वडा पाव. चला तर मग तो कसा बनवायचा आपण बघूया. तर सगळ्यात आधी आता आपल्याला बनवायची आहे स्टफिंग. तर त्यासाठी मी इथे एक पोळी तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये. आता तेलात आपल्याला थोडीशी मोहरी ऍड करायची आहे. मोहरीला छान असं तडतडू द्यायचं आहे आपल्याला. आता यामध्ये आपल्याला लसूणच्या पाकळ्या ऍड करायच्या आहेत. तर त्या मी अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत. जवळपास 4 ते 5 पाकळ्या आहेत ह्या. एक बारीक कट केलेला कांदा, तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आहेत त्या आपण टाकूया. थोडेसे कढीपत्त्याचे पानं. आता सर्व छान असं तेलात झालेलं आहे. आता आपण थोडीशी हळदीची पावडर यामध्ये ऍड करूया. आता मी इथे बटाटे हे उकडून घेतलेले आहेत. हे आपल्याला हातानेच असे तोडून घ्यायचे आहेत, कापत बसायचे नाही आहेत. आता जे बटाटे आपण छान असे तोडून घेतलेले आहेत ते आपल्याला मसाल्यामध्ये टाकायचे आहेत आणि छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडासा गरम मसाला आपण ऍड करून घेऊ यामध्ये आणि चवीनुसार मीठ. आता इथे आपली स्टफिंग ही रेडी झालेली आहे. यावर मी आता थोडीशी कोथिंबीर ऍड केलेली आहे. आता ही स्टफिंग आपण थंड करून घेऊ. आता आपली स्टफिंग रेडी आहे. मी इथे 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तांदळाचं पीठ ऍड करायचं आहे. तर 1 वाटी बेसन पीठला जवळपास आपले छोटे पोहे खायचे 4 ते 5 चमचे एवढं मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता थोडीशी आपण यामध्ये हळदीची पावडर ऍड करू. थोडं आपल्याला लाल तिखट ऍड करायचं आहे. 1/2 चमचा एवढं लाल तिखट मी यामध्ये ऍड केलेलं आहे आणि हळदीची पावडर थोडीशीच टाकलेली आहे. चवीनुसार मीठ, थोडासा आपल्याला सोडा यामध्ये ऍड करायचा आहे. खूप जास्त नाही, अगदी थोडाच टाकायचा आहे. आता थोडं थोडं आपण यामध्ये पाणी टाकू आणि हे छान असं बॅटर आपण तयार करून घेऊ. आजची जी आपली रेसिपी आहे ती अगदी मस्त आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही पण ट्राय करून बघा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब सुद्धा करा असंच छान छान रेसिपीज बघण्यासाठी. आणि याआधी मी खूप साऱ्या नाश्त्याच्या रेसिपीज किंवा मग स्नॅक्स रेसिपीज टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही आय बटनवर जाऊन बघू शकता, तिथे मी लिहून देईल. आता बघा इथे हे बॅटर छानच झालेलं आहे. तर हे बघा अशा प्रकारे फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे. आता हे रेडी आहे, आपण पुढची प्रोसेस करूया. तर इथे आता आपल्याला लादी पाव घ्यायचे आहेत. तर लादी पाव कसे बनवायचे हे तुम्हाला बघायचं असेल तर याची रेसिपी मी आय बटनवर देत आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करा. आता लादी पावचे मी 2 भाग करून घेतलेले आहेत. आता एका भागाला आपल्याला जो आपण बटाट्यांचा मसाला तयार करून घेतलेला होता म्हणजे स्टफिंग ते लावून घ्यायची आहे. आता आपल्याला दुसऱ्या साईडला टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे. याऐवजी आपण लाल चटणी किंवा मग हिरवी चटणी जी पुदिन्याची आणि मिरचीची आपण तयार करतो ती सुद्धा लावतात. तर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या तुम्हाला बघायच्या असतील तर त्याची लिंक सुद्धा मी आय बटनवर देईल, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि अशा प्रकारे टोमॅटो केचप जरी लावला तरी काही हरकत नाही. आता आपण हा पाव बंद करून घेऊ. आता आपल्याला पाव जो आहे तो बॅटरमध्ये छान असा घुळवून घ्यायचा आहे. आता मी कढईमध्ये ऑलरेडी तेल हे गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. थोडंसं एक साईडने करून घ्यायचं आहे आणि याला उलटा करून घ्यायचं आहे. आपल्याला उलट पलट करून आपल्याला सर्व साईडने याला छान असं तेलात तळून घ्यायचं आहे. तर बघा इथे आपला उलटा वडापाव हा छान असा तळून झालेला आहे. आपण याला काढून घेऊ आणि असेच बाकीचे सुद्धा तळून घेऊ. आणि हा जो उलटा वडापाव आहे हा आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळायचा आहे, हाय फ्लेमवर तळायचा नाही आहे.
तर बघा हा सुद्धा वडा आपला छान असा तळून झालेला आहे उलटा वडापाव। आता आपण हे काढून घेऊ आणि मी तुम्हाला हे मस्त असे सर्व करून दाखवते। तर बघा इथे आपला मस्त असा नाशिक फेमस उलटा वडापाव हा खाण्यासाठी रेडी आहे। एक वडापाव मी तुम्हाला कट करून दाखवलेला आहे। यामध्ये स्टफिंग बघा किती छान दिसते। तर अशा प्रकारे तुम्ही पण वडापाव हा घरी बनवून बघा आणि कसा वाटला तो मला कमेंट मध्ये नक्की कळवा। आपण भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राइब करा। टेक केअर, बाय बाय।